नमस्कार, मी आगार व्यवस्थापक मिरज। गेले दोन दिवस कर्नाटकमध्ये तिथल्या संघटनेनी मालवाहतूक ट्रक फोडल्यानंतर रापची सेवा बंद करण्यात आलेली आहे। प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता मिरज येथून कागवड वांड्रेपर्यंत आमच्या आगाराच्या 5 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय पूर्णपणे थांबलेली आहे। तसेच कर्नाटक राज्य परिवहन सेवेकडून कागवड वांड्रेपर्यंत त्यांनी बसेस सोडलेल्या आहेत। सध्या आमच्या म्हणजे कागवड पोलीस स्टेशनशी संपर्क सतत चालू आहे, ज्यावेळेला त्यांच्याकडून वाहतूक पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे सुरळीत चालू होईल या अनुषंगाने आम्हाला कळवलं जाईल, त्यावेळेला बसेस आमच्या कर्नाटक राज्यामध्ये सोडण्यात येतील। कर्नाटक राज्यामध्ये दिवसभरात आमच्या सांगली, मिरज, काटपाडी, शिराळा, इस्लामपूर आणि इतर आगारच्यामध्ये एकूण 25 बसेस जात असतात। ह्या सर्व बसेस सध्यास्थितीत पूर्णपणे थांबलेल्या आहेत, परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कागवडपर्यंत सोडलेल्या आहेत। सध्यास्थितीत पूर्णपणे वातावरण शांत आहे, गाड्या वगैरे व्यवस्थित येऊन जातात। धन्यवाद। मी अरुण खाडे, तर मला देवदर्शनासाठी चिंचणीला जायचं आहे, तर गाड्या बंद असल्यामुळे सगळा प्रॉब्लेम येतो आहे, तर आता याला काय पर्याय उपाय काय सुचत नाही, तर काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने किंवा काय। तर तुमचा सीमावाद लवकरात लवकर मिटावा, आमने नागरिकांना किंवा प्रवासांना त्रास होतो आहे, आमचे देवदर्शन तिकडे झाले पाहिजे, गेले पाहिजे आम्हाला, तर ह्याच्या पर्यायाने लवकर निवडा।